लॉकडाऊन शिथिल करतानाच रविवारी पूर्ण प्रमाणात काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या संबंधी राज्य सरकारने एक खुलासा केला आहे. ज्यांनी आधीच लग्न ठरवले आहे त्या लग्नांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना थोपवण्यासाठी दर रविवारी दिवसभर लॉकडाऊनचे नियम अधिक काटेकोरपणे पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या रोज सायंकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत जमावबंदीचा आदेश आहे. आता रविवारी सकाळी 7 पासून सायंकाळी 7 पर्यंतही जमावबंदी असणार आहे. ज्यांनी रविवारी लग्न ठरवले आहे त्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य सरकारने या संबंधीचा खुलासा केला आहे. 24 व 31 मार्च या दोन्ही रविवारी ज्यांनी आधीच लग्न ठरवले आहेत त्यांना विशेष प्रकरण म्हणून परवानगी देण्याचे ठरवण्यात आले आहे. लग्नाला परवानगी देताना केवळ 50 वऱ्हाडी असतील याची खबरदारी घेऊन या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. प्रशासनाने त्याची खात्री करून घ्यावी. साध्या पद्धतीने लग्न व्हावे. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा अशी सूचना सरकारने केली आहे.